विधानभवनाबाहेरची आपण हे दृश्य पाहतोय. विरोधक आक्रमक झालेले आहेत, आंदोलन करताना दिसत आहेत. सरकार विरोधी घोषणाबाजी सुद्धा देताना दिसत आहेत. निदर्शकांची घोषणाबाजी सुरू आहे. विधानग्रहण प्रकरणाविरोधात विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत. सरकारला धारेवर धरलेलं आहे. सरकार विरोधात घोषणाबाजी देताना दिसत आहेत. त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये सरकार विरोधातील घोषणाबाजीचे फलक सुद्धा आपण पाहू शकतोय. विरोधकांचं हे पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे. हिटन रन मध्ये सरकारनं आरोपींना सहकार्य केलं असा आरोप जो आहे तो विरोधक करतात. आणि याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या विरोधामध्ये विरोधक हे आक्रमक झालेले दिसत आहेत. याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून. सुष्मिता, विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसत आहेत. हिट अँड रन प्रकरणामध्ये सरकारला घेरण्याचा प्रयत्न हा दिसतोय. तसेच आपण बघतोय की सभागृहाच्या पायऱ्यांवरती सर्व महायुतीचे महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित आहेत. अनिल देसाई असतील, हरी जगताप आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनिल परब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दानवे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या सर्वांनी एकत्रितपणे सरकारची बनवाबनवी सुरू आहे आणि हिट अँड रन प्रकरण आणि सतत क्लीन चिट मिळवणाऱ्या अनेक नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. जी सुष्मिता, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. पण विधानभवनाबाहेरची आपण हे दृश्य पाहतोय. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा उद्योग गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. अनेक आरोपांवर त्यांनी आरोप केले, आपल्या पक्षात घेत त्यांनी क्लीन चिट दिली. अशा पद्धतीनं जे काम करत आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या या क्लीन चिट देण्याचा आम्ही धिक्कार करतो. तसं हिंदीमध्ये तर विरोधक आक्रमक झालेले आहेत. अंबादास दानवे आपण पाहू शकतो, भाई जगताप आहेत, अनिल देशमुख आहेत,